So welcome everyone. We're starting with our today's lecture. In the previous lecture, we have seen the theoretical part of the microwave tower. Okay, now let's see the numerical part or the design of the microwave towers. Okay. So first, in the examination, two types of the questions will be asked you on the microwave tower. Okay, microwave tower, don't types of questions create of that. Okay, first will be determination of the maximum compression. Maximum, sorry, determination of the maximum compressive force, tension force, and the maximum shear at the base of that particular tower cell, the base la jake the maximum shear cell, kiwa tower legs still okay, vertical jake columns still the maximum compressive or tension force as well. That's a calculation to mala karatsa, okay. And the second will be the calculation of the loads on that calculation of the wind load on the each member of that part or each panel point of that particular section. Okay, don't type just in there to malafakta directly compression force and tension force which are like in case of the tower legs. Okay, the third so example of the okay, but in case if suppose this is your tower, okay, in that case, if it is asked that the particular section जिके panel point load असतील ते जर तुम्हाला calculate करायचे असतील in that case it becomes for quite थोडं ते अजून थोडा lengthy होऊन जाते. ओके, बट बोथ ऑफ द पर्टिक्युलर जे काही असेल बोथ ऑफ द पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन्स आर सेम. ओके, ऑलमोस्ट सेम. अँड द जो काही तुमचा पार्ट आहे तुमचा काही डिफिकल्ट नाही, फक्त तुम्हाला स्टेप वाईज तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट स्टार्टिंग विथ आवर फर्स्ट न्यूमेरिकल. ओके, 30 मीटर हाय मीन्स द हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर मायक्रोवेव्ह टावर इज 30 मीटर. मायक्रोवेव्ह अँटिना लॅटिस टावर इज टू बी बिल्ट नियर नाशिक. ओके, द सिटी ऑफ आवर लोकेशन ऑफ आवर पर्टिक्युलर टावर इज गिवन विच विल रिक्वायर्ड इन केस ऑफ द विंड लोड कॅल्क्युलेशन. विंड लोड कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला ते लागेल. ओके, वेर द टेरेन ऍट द पर्टिक्युलर साइट इज नियरली लेवल ग्राउंड विथ द टेरेन कॅटेगरी टू. ओके, मॅक्झिमम वेळेस तुम्हाला टेरेन कॅटेगरी ऑलरेडी दिलेली असेल, सो दॅट देअर विल बी नो कन्फ्युजन द कॅल्क्युलेशन. टेरेन कॅटेगरी तुम्हाला डायरेक्ट दिलेलीच असते मॅक्झिमम वेळेस. ओके, सो द हियर द टेरेन कॅटेगरी विल बी टू. ओके, अगेन हियर द के फोर फॅक्टर जो काही तुमचा होता, ओके, दॅट विल फॉर द सायक्लोनिक रिजन. ओके, सो आपलं नाशिक आहे त्यामुळे के फोर फॅक्टर तुमचा येणार नाही. ओके, वी विल से अबाउट दॅट. डिटरमाइन द मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह फोर्स अँड द टेन्शन फोर्स इन द टावर लेग्स, ऑल्सो फाइंड द मॅक्झिमम शिअर ऍट द बेस ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर. ओके, सो यू हॅव टू फाइंड आउट द थ्री फोर्सेस. ओके, फर्स्ट विल बी कॉम्प्रेशन फोर्स, टेन्शन फोर्स अँड द मॅक्झिमम शिअर. ओके, सो द विड्थ ऑफ द टावर ऍट द टॉप. ओके, नेहमी तुम्हाला विड्थ ऍट द टॉप जी असेल ती तुम्हाला दिलेली असते. ओके, जो काही तुमचा टावर असेल, सपोज दिस इज युअर टावर, व्हॉट इज द विड्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर ऍट द टॉप, ही तुम्हाला नेहमी दिलेली असेल. ओके, दिस पर्टिक्युलर विड्थ रिक्वायरमेंट इज देअर टू इन्स्टॉल द व्हेरियस इक्विपमेंट ऑन द पर्टिक्युलर टावर. ओके, जे काही तुमचा पर्टिक्युलर टावर असेल त्याच्या जो काही व्हेरियस इक्विपमेंट जे काही आपण इन्स्टॉल करणार आहोत, डिपेंडिंग अपॉन दॅट दिस पर्टिक्युलर विड्थ ऍट द टॉप ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर विल बी डिफाइंड. ओके, तो त्यामुळे तुम्हाला पर्टिक्युलर विड्थ ऍट दॅट पर्टिक्युलर टॉप विल बी ऑलवेज गिवन इट, डिपेंडिंग अपॉन दॅट दिस विड्थ विल बी कॅल्क्युलेटेड एज वेल एज द अदर कॉन्फिगरेशन विल बी कॅल्क्युलेटेड. दिस पर्टिक्युलर विड्थ एज आय सेड विल डिपेंड अपॉन द इक्विपमेंट्स वगैरे, त्यामुळे ते आपल्याला कशी कॅल्क्युलेट करायची ते बघायचं नाही आपल्याला. ओके, ते जे काही तुमचे इक्विपमेंट आपण इन्स्टॉल करणार आहोत त्याची विड्थ, ओके, त्याचा जो काही लोड येणार आहे त्याचा डिपेंडिंग अपॉन दॅट पर्टिक्युलर लोड, एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर सेक्शन. ओके, जो काही शेप असेल, वेदर इट इज अ हेमी स्पेरिकल असेल किंवा पूर्ण स्पेरिकल आहे. ओके, डिपेंडिंग अपॉन दॅट पर्टिक्युलर विड्थ हॅज बीन कॅल्क्युलेटेड. ओके, एज वेल एज ठीक आहे, बघू आपण. द डायमीटर ऑफ द हेमीस्फेरिकल अँटिना डिस्क फिक्स ऍट द टॉप इज 3 मीटर. ओके, नाव ऑब्विसली जो काही तुमचा टावर आहे, इन ॲडिशन टू दॅट पर्टिक्युलर टावर, तुम्हाला मेन पर्पज ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर इज टू ट्रान्समिट द जे काही तुमचे वेव्स असतील. ओके, वेदर इट इज अ रेडिओ वेव्स ऑर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव जे असतील, ते ट्रान्समिट करण्याचा मेन पर्पज असतो पर्टिक्युलर टावरचा. सो टू ट्रान्समिट दॅट पर्टिक्युलर ट्रान्समिट दॅट पर्टिक्युलर वेव्स, ओके, अ हेमीस्फेरिकल अँटिना विल बी देअर विच विल बी इन्स्टॉल ऍट द टॉप ऑफ दॅट पर्टिक्युलर सेक्शन. ओके, जो काही तुमचा पर्टिक्युलर टावर असेल त्याच्या टॉपला. ओके, अगेन द हाईट रिक्वायरमेंट, हाईट जी असेल ती कुठे इन्स्टॉल करायची ती तुम्हाला गरज नाही. ओके, इट कॅन बी इन्स्टॉल एनिवेअर. ओके, मॅक्झिमम वेळेस जो काही तुमचा पर्टिक्युलर जो काही तुमचा जर एकच अँटिना असेल, इन दॅट केस इट विल बी फिक्स ऍट द टॉप ऑफ दॅट पर्टिक्युलर सेक्शन. ओके, जो काही पर्टिक्युलर सेक्शन असेल त्याच्या टॉप वरती आपण कन्सिडर करतो की असा प्रकारे तो इन्स्टॉल केलेला आहे. ओके, ऍट द पर्टिक्युलर टॉप ऑफ द टावर तो अशा प्रकारे इन्स्टॉल केलेला आहे असं आपण कन्सिडर करतो. ओके, द वेट ऑफ द अँटिना डिस्क एंड फिक्स्चर्स ऑल अदर लोड्स आर गिवन. ओके, वेट ऑफ द प्लॅटफॉर्म ऍट द पर्टिक्युलर टॉप, ऑर वेट ऑफ द रेलिंग ऍट द टॉप. ओके, वेट ऑफ द लॅडर अँड द केज
बघू आपण व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इच ऑफ दिस पर्टिक्युलर टर्म. ओके, सो ऑल ऑफ द डेड लोड्स आर गिवन टू यू. ओके, डेड लोड कॅल्क्युलेशन तुम्हाला दिलेला आहे, प्लस डेड लोड तुम्हाला ऑब्विसली कॅल्क्युलेट, ग्रॅव्हिटी लोड तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे. इन ऍडिशन टू दॅट यू हॅव टू ऑल्सो कॅल्क्युलेट द विंड लोड. ओके, सो सपोज दिस इज युअर पर्टिक्युलर टॉवर. ओके, अ पर्टिक्युलर टॉवर विल एक्झिस्ट, एक फोर्स तुमचा एक्झिस्ट करेल पर्टिक्युलर टॉवर. ओके, देअर फोर हा जो काही तुमचा पर्टिक्युलर टॉवरचा लेग असेल, दिस पर्टिक्युलर लेग विल बी इन द कॉम्प्रेशन, वेअर दिस पर्टिक्युलर लेग विल बी इन द टेन्शन. ओके, अँड दॅट विल बी युअर मॅक्झिमम टेन्शन अँड द मॅक्झिमम कॉम्प्रेशन. बट टू फाइंड आउट दॅट यू हॅव टू फाइंड आउट दिस पर्टिक्युलर लोड. वन्स यू हॅव कॅल्क्युलेटेड दिस पर्टिक्युलर लोड मल्टीप्लाइड बाय द डिस्टन्स, दॅट विल गिव्ह अस द पर्टिक्युलर मुवमेंट, अँड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर मुवमेंट वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द लोड ऑन द पर्टिक्युलर मेंबर. या पर्टिक्युलर लेग मध्ये किती कॉम्प्रेशन आहे, या पर्टिक्युलर लेग मध्ये किती टेन्शन आहे, वी कॅन इझिली कॅल्क्युलेट. ओके, सिमिलरली द शिअर विल बी ऑब्विसली ड्यू टू दिस पर्टिक्युलर लोड. ओके, द वेट ऑफ दिस पर्टिक्युलर सेक्शन मायनस दिस पर्टिक्युलर लोड, जो काही तुमचा पर्टिक्युलर सेक्शन असेल, weight of that particular tower will resist the horizontal movement of that particular section, whereas this particular wind load will cause the horizontal movement of that particular section. Therefore, the shear is the form that will be depend upon the gravity loads and the wind loads. Okay, so for the calculation of the compressive force and the tension force, we will require the wind load multiplied by the whatever the height is. Okay, that will give us the movement, and from that particular movement we can easily calculate the load on that particular section, and from that gravity loads and the wind load we can calculate the shear at that particular base. Okay, एक जनरल आयडिया फक्त लक्षात घ्या की तुम्हाला कशावरून काय फाइंड आउट करायचं. ओके, वी विल सी, आपण स्टेप वाइज बघणारच आहोत त्यामध्ये. ओके, सो फर्स्ट here the configuration of the tower is not given. Okay, tumhala kontha configuration, tumcha bracing type konti ahe, okay, or what will be the je kai tumcha towers asel tyache height slopes kiti astil, number of slopes kiti astil, okay, particular tower je kai asel tyacha madhe. Okay, what will be the height of the each section will be there. Okay, pratyek je kai tumcha number of section segment asel tyacha madhe pratyek section chi height kiti asel, that is not given. Okay, so you have to first fix the configuration of the tower. As I said, पहिली जी काही स्टेप असते तुमची टॉवर डिझाईन मध्ये, सर्वात आधी असते तुमची कॉन्फिग्युरेशन ऑफ द टॉवर. ओके, सो फर्स्ट कॅल्क्युलेटिंग द बेस विड्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर टॉवर. ओके, तुम्हाला टॉप विड्थ माहिती आहे, तुम्हाला बेस विड्थ फाइंड आउट करायची आहे. ओके, सो दॅट दॅट पर्टिक्युलर पोर्शन विल बी, बाकी अदर जे काही तुमचे कंपोनेंट्स असेल, सपोज व्हॉट एव्हर द विड्थ ऑर द पर्टिक्युलर हाईट जी असेल पर्टिक्युलर मेंबरची, ती आपण फाइंड आउट करू शकू. ओके, सो the ratio of the base width with respect to height of the particular tower should be between 1:8 to 1:12. okay, ratio of the height and the width and the height of that particular section should be between 1:8 or the 1:12. Therefore, obviously the base width should be between height divided by 12 or the height divided by 8. Okay, ratio tumcha 1:8 by 1:12 paije, therefore the base width should be height divided by 12 or height divided by 8. Okay, maximum width is height divided by 8 is guys. Okay, so that the maximum base width will be provided to our particular section. Makal maximum base width paije so that the load will be lower. Okay, jo kai tumcha particular load yenar ahe tyala je kai particular at the bottom the maximum area will be provided. Okay, so to support tyamule je kai base width ahe te apan maximum thevto so that the je kai tumcha foundation asel or je kai tumcha foundation asel or the shear force la jo kai tumcha particular foundation je kai apan karnar ahot. Okay, or the je kai tumcha accessibility असेल तिथं. ओके, जर तुम्हाला इथं काम वगैरे करायचं असेल ऍट द बॉटम ऑफ द टॉवर, देन इन दॅट केस दॅट पर्टिक्युलर जेवढा स्पेस जास्त असेल तेवढं दॅट विल बी मोर इफिशियंट. ओके, सो देअरफॉर टेकिंग द बेस विड्थ ऍज अ वॉट एव्हर द हाईट इज डिवाइडेड बाय 8. सो हाईट ऑफ अवर पर्टिक्युलर टॉवर इज 30 मीटर हाय, देअरफॉर 30 डिवाइडेड बाय 8 दॅट विल गिव्ह अस द बेस विड्थ ऍज अ 3.75. ओके, काही वेळेस तुमची बेस विड्थ जी असेल ती समजा 3.744 आली किंवा समजा 2.788 आली, इन दॅट केस त्याला इन्क्रीज करून घ्यायचं. ओके, इन दॅट केस 2.8, ओके, असं किंवा 3.75 अशा प्रकारे तुम्हाला इन्क्रीज करावं लागेल. तर इथं आपली डॉट तुमची 3.75 आली, सो इट इज ओके. ओके, बट जर तुमची 3.788 अशी काहीतरी वेगळी येत असेल, इन दॅट केस बेस विड्थ मॅक्झिमम विड्थ तुम्हाला राऊंड अप करून घ्यायची आहे. ओके, राऊंड अप सुद्धा कशी करायची, 2.78 नाही करायची. ओके, 2.77788 आली तर 2.78 ऐवजी 2.8 घ्यायची डायरेक्टली. ओके, अशा प्रकारे राऊंड आउट करायची, वेरियज इथं 3.744 आली, इन दॅट केस 3.75 अशी करायची. ओके, मीन्स इन टर्म्स ऑफ द 25 किंवा म्हणजे 10 टर्म्स मध्ये किंवा 5 टर्म्स मध्ये तुमचं मॅक्झिमम जे काही कॅल्क्युलेशन असेल अर्थात बेस विड्थ असेल ती यायला हवी, सो दॅट दॅट कॅल्क्युलेशन विल बी इझियर, आपले कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी. बाकी आपली असं काही आहे नाही, रूल नाही की 3.744 आपण प्रोव्हाइड करू शकत नाही. यू कॅन प्रोव्हाइड दॅट पर्टिक्युलर विड्थ बट फॉर द इज ऑफ अवर कॅल्क्युलेशन.
So our particular width is 75 meter. Okay, now जे काही तुमचं पर्टिक्युलर टावर असेल त्या पर्टिक्युलर टावरला तुम्हाला व्हेरियस इक्विपमेंट प्रोव्हाइड करायचे असतात. ओके, सो इन केस इफ द पर्टिक्युलर टावर इज इन्क्लाइन, जर अशा प्रकारे इन्क्लाइन असेल तुमचा, इन दॅट केस टावर वरती जे काही इक्विपमेंट आपण प्लेस करणार आहेत, दॅट पर्टिक्युलर प्लेसिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर इक्विपमेंट विल बिकम्स हेस्टी. ओके, व्हॉट एव्हर द वर्कमॅनशिप रिक्वायर्ड ऑर द व्हॉट एव्हर द लेबर रिक्वायर, इट बिकम्स डिफिकल्ट टू इन्स्टॉल दोज पर्टिक्युलर इक्विपमेंट ऑन द स्लोप पोर्शन ऑफ द पर्टिक्युलर टावर. ओके, देअरफोर इन केस ऑफ द जो काही तुमचं वेदर इट इज जे काही तुमचं मॅक्रोवेल टावर असेल, इन दॅट केस वी डिवाइड दॅट पर्टिक्युलर मॅक्रोवेल टावर इन टू द टू स्लोप्स. ओके, व्हॉट आर द टॉप पोर्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर इज, वी कीप दॅट पर्टिक्युलर टॉप पोर्शन ऍज स्ट्रेट. ओके, परफेक्टली स्ट्रेट. अँड द बॉटम पोर्शन जो काही असेल त्याला आपण स्लोप प्रोव्हाइड करतो, कारण इथं तुमचे कोणतेही इक्विपमेंट्स यूज होणार नाहीत. हा जो काही पर्टिक्युलर टॉप पोर्शन असेल इथं तुमचे इक्विपमेंट इन्स्टॉल करणार आहे. ओके, सो इन दिस पर्टिक्युलर केस वी कॅन इझिली इन्स्टॉल दिस पर्टिक्युलर इक्विपमेंट. ओके, इन केस ऑफ द ओके इन केस ऑफ द टावर जे काही असेल तुम्हाला जे काही व्हेरियस इक्विपमेंट इन्स्टॉल करायचे असतील. ओके, ऑन दिस ऑल ऑफ दिस पर्टिक्युलर इक्विपमेंट बघा, दोघी डायग्राम मध्ये बघा, ऑल ऑफ दिस पर्टिक्युलर जो काही टॉपचा पोर्शन असतो तो आपण स्टेट कन्सिडर केला. इथे सुद्धा आपण टॉपचा जो काही पोर्शन असतो तो स्टेट इन्स्टॉल केलाय, सो दॅट ऑल ऑफ द इक्विपमेंट. ओके, व्हॉट आर द अँटिना जो काही असेल तुमचा और अदर ट्रान्समिटिंग इक्विपमेंट जे काही असेल, रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स किंवा रेडिओ वेव्स जे काही ट्रान्समिट करण्याचे जे काही इक्विपमेंट असतील, दॅट पर्टिक्युलर इक्विपमेंट शुड बी प्रॉपरली इन्स्टॉल ऑर इझी टू इन्स्टॉल. देअरफोर द टॉप पोर्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर शुड बी कन्सिडर ऍज अ स्ट्रेट पोर्शन, वेर ॲज त्याच्या खाली जो काही तुमचा सेक्शन असतो दॅट इज इन द स्लोप फॉर्म. ओके, इन बोथ ऑफ द केसेस बघा, जिथं तुमचे इक्विपमेंट आहेत तिथं तुम्हाला जो काही पर्टिक्युलर इक्विपमेंट इन्स्टॉल केलेले आहे, ऍट दॅट पर्टिक्युलर सेक्शन द वर्टिकल स्लोप इज झिरो. सॉरी, जो काही ऑर द पर्टिक्युलर जे काही सेक्शन असतील दॅट आर वर्टिकल. ओके, वेर ॲज जिथं तुमचं एंड होतात तुमचे त्याच्या तिथं तुम्ही जो काही स्लोप आहे तो तुम्हाला कन्सिडर करतात. ओके, सो दिस इज हाउ वी आर गोइंग टू डिझाईन अवर पर्टिक्युलर सेक्शन. ओके, जो काही टॉपचा काही पोर्शन असेल तो आपण स्टेट ठेवतो, आणि जे काही त्याच्यानंतर जे काही म्हणजे टू इन्स्टॉल अवर पर्टिक्युलर इक्विपमेंट अँड फ्रॉम दॅट आणि त्याच्यानंतर आपण जो काही असेल तो जो काही स्लोप आपल्याला जो काही प्रोव्हाइड करायचा आहे, वी प्रोव्हाइड दॅट पर्टिक्युलर स्लोप. ओके, द मेन एम ऑफ दॅट पर्टिक्युलर टॉप स्ट्रेंथ पोर्शन इज ओनली टू इन्स्टॉल दिस पर्टिक्युलर इक्विपमेंट. ओके, सो दॅट इट विल बी इझी फॉर अस टू इन्स्टॉल दॅट पर्टिक्युलर इक्विपमेंट. ओके, सो कीपिंग द सेम concept here, okay, dividing the whole height in the two slopes. Okay, first the particular top slope will be your perfectly straight. Okay, so that the equipments will be installed. Okay, and the remaining portion obviously will be inclined to the okay, the remaining portions okay asel tela apan slope provide karat ate. This is for the ease of the installation of the our particular equipments. Okay, jika antenna vagera asel tya equipment sathi. Okay, so now the next is how to divide that particular section. Okay, jo kai tumcha particular section asel tacha top cha kiti ghaycha ani bottom cha kiti ghaycha. Okay, this is the most kasha prakare ghaycha, this is the most important here. Okay, sadharanta jo kai tumchi particular height asel from that particular, there is no rule there. Okay, ha jo kai top kiti ghaycha yachyasathi kontahi standard rule nahi. Okay, depending upon your equipment tumhala kiti install karaycha, नंबर ऑफ इक्विपमेंट तुमचे किती आहे त्याच्यानुसार तुम्ही हाईट काहीही ठेवू शकता. ओके, पण जनरली जी काही तुमची जी काही तुमची पर्टिक्युलर हाईट असेल त्याच्या 1/5 जी काही असेल दॅट पर्टिक्युलर हाईट शुड बी टेकन ऍज अ स्ट्रेट पोर्शन. ओके, जी काही तुमची पर्टिक्युलर हाईट असेल, ओके, ती आपल्याला जी 1/5 असेल ती आपण स्ट्रेट पोर्शन कन्सिडर करतो. ओके, दिस इज जनरल. ओके, याच्यापैकी आपण काहीही करू शकतो, 1/4 सुद्धा करू शकतो, 1/6 सुद्धा करू शकतो. ओके, दॅट डिपेंड्स अपॉन युअर ओन लॉजिक. ओके, तुम्हाला एक काय करायचंय, कोणती एक साधारण हाईट तुम्हाला कन्सिडर करायची आहे. ओके, आता इथं जर तुम्ही पर्टिक्युलर इन दिस पर्टिक्युलर केस जी काही केली आपण, द टॉप पोर्शन 8 मीटर जो काही आपण तो स्ट्रेट ठेवलेला आहे. ओके, दॅट वी कॅन आठ म्हणजे 40 होतात तुमचे. ओके, आवर 30 मीटर आहे, त्यामुळे दॅट इज लोअर दॅन द इट विल बी आय थिंक 1/4 समथिंग घेतलेला आहे. ओके, सो यू कॅन टेक एनी ऑफ द पर्टिक्युलर लोकेशन, पण जनरली 1/5 ठेवायचं. समजा जर 60 मीटरचा तुमचा जर
हाईट असेल, इन दॅट केस इट विल बी 12 मीटर. ओके, 12 पंचे 60, इफ इट इज अ 30 मीटर. एक तुम्ही आधीच डिस्कस करून घ्यायचं की जर 30 मीटर असेल तर आपण किती पर्टिक्युलर टॉप हाईट ठेवणार. ओके, जर 40 मीटर असेल तर व्हॉट विल बी द हाईट. ओके, जनरली इट शुड बी बिटवीन 1:4 to 1:5 मध्ये घेऊ आपण. ठीक आहे, 1:4 or 1:5. ओके, 1:6 पर्यंत आपण काही हाईट पर्टिक्युलर घेऊ शकतो. देर इज अ नो स्टँडर्ड रूल. सो कन्सिडरिंग द टॉप 8 मीटर पोर्शन एज अ स्ट्रेट अँड द रिमेनिंग पोर्शन ऑफ द पर्टिक्युलर, जो काही तुमचा रिमेनिंग पोर्शन असेल त्याला आपण स्लोप फॉर्मेशन करणार. सो दिस इज हाउ द पर्टिक्युलर टावर विल लुक. ओके, नाऊ इथं खूप स्केलिंग जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आपण. असं प्रकारे ओरिजिनली थोडा वेगळा दिसेल. ओके, एवढा हा जो काही पोर्शन असेल, दिस इज बिलो 22 मीटर अँड दिस विल बी 8 मीटर. सो देर इज अ थोडं स्केलिंग तुमचं प्रॉपरली नाही इथं. सो अगेन, सो दिस विल बी युअर पर्टिक्युलर लोकेशन. ओके, नाऊ टू चेक इफ द पर्टिक्युलर स्लोप जो काही असेल, तो जो काही स्लोप असेल तो आपला प्रॉपरली खूपच जास्त होत आहे का. जर इथं तुम्हाला 3.75 मीटर तुमचे जर प्रोव्हाइड करायचे, जर आपण इथं जर इथपर्यंत जर तुमचा स्ट्रेट पोर्शन घेतला तर इथं जो काही स्लोप असेल दॅट विल बी वे मच हायर. ओके, सिमिलरली जर इथं जर तुम्ही कन्सिडर केला फक्त टॉप पोर्शन काहीच कन्सिडर केला तर जो काही स्लोप असेल तो खूपच कमी असेल. देअरफोर टू चेक दॅट पर्टिक्युलर स्लोप, ओके, वी हॅव अनादर सेक्शन. ओके, तो जो काही स्लोप असेल तो चेक करण्यासाठी आपल्याला अनदर अनदर क्रायटेरिया इज देअर टू चेक द स्लोप ऑफ दॅट पर्टिक्युलर सेक्शन. ओके, सो फर्स्ट द स्लोप ऑफ दॅट पर्टिक्युलर सेक्शन विल बी दिस पर्टिक्युलर अँगल. हा जो काही अँगल असेल दॅट विल बी युअर फाय. ओके, विच विल बी युअर स्लोप ऑफ दॅट पर्टिक्युलर, जो काही तुमचा स्लोप पोर्शन असेल त्याचा नेमका स्लोप किती असेल, दॅट विल बी युअर फाय. ओके, सो टेन फाय विल बी इक्वल्स टू, तो जस्ट अ मिनिट, सो वी हैव टू फाइंड आउट दिस पर्टिकुलर फाइव. सो टेन फाइव विल बी इक्वल टू, टेन फाइव म्हणजेच काय, तुमचा अपोजिट अपॉन एडजेसेंट. ओके, अपोजिट अपॉन एडजेसेंट. ओके, सो अपोजिट विल बी दिस पर्टिकुलर डिस्टेंस. दिस पर्टिकुलर डिस्टेंस विल बी whatever the total distance is, total distance minus he je kai tumcha distance asel. Okay, so total distance is your b, top width is your a, so therefore this particular distance will be a divided by the 2. Okay, karan ikada tumcha tumcha ardha jo kai portion asel that will be also there. Okay, so b minus a divided by 2. Okay, b minus a divided by 2, karan doni side che tumche portion asel, therefore divided by 2. So opposite divided by the adjacent. Okay, adjacent will be this particular height. So this particular height will be whatever the total height is minus height of the state height of the state portion, that is total height is h divided minus height of the state portion. Okay, so b minus a divided by 2 divided by h minus h, that will give us the value of the tan phi. Okay, so we can easily calculate the value of the phi from that particular equation. Okay, so जे काही तुमचे टेन फाय विल बी इक्वल्स टू 3.75 डिवाइड मायनस 2.5 डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय 30 मायनस 8. 30 इज युअर टोटल हाईट, 8 इज युअर स्ट्रेट पोर्शन जो काय असेल तुमचा. 3.75 तुमची बॉटमची हाईट आहे, 2.5 तुमची टॉपची हाईट आहे, डिवाइडेड बाय 2, दॅट विल गिव्ह अस द व्हॅल्यू ऑफ द टेन फाय इक्वल्स टू 0.284, दॅट इक्वल्स टू फाय इक्वल्स टू 1.62 डिग्री. ओके, सो वी गेट दिस पर्टिक्युलर अँगल जो काय असेल दॅट विल बी युअर 1.62 डिग्री. ओके, सो द हिअर द स्टँडर्ड इज ऑर द एक जनरल तुमचा एक हँड रूल जो थंब रूल म्हणतो आपण त्याला, दिस इज ऑल्सो नॉट द आय एस कोड स्टँडर्ड नाही, दिस इज जस्ट अ थंब रूल दॅट द कॉस्ट फाय शुड बी एज क्लोज एज टू 1. ओके, कॉस्ट फायची जी काही व्हॅल्यू असेल, ओके, दॅट इज द दिस पर्टिक्युलर अँगल अँड द कॉस्ट फाय, दिस शुड बी एज क्लोज एज टू द 1. ओके, मॅक्झिमम तो 0.99 वरच असायला हवा. ओके, फॉर द सॅटिस्फॅक्टरी, कारण याच्यामध्ये खूप अँगल काही जास्त फरक पडत नाही, देअरफोर इट शुड बी एज क्लोज टू एज 0.99. ओके, सो देअरफोर द कॉस्ट फाय दॅट इज इक्वल टू कॉस्ट 1.63 विल बी इक्वल टू 0.996, देअरफोर ऑब्विसली इट विल बी क्लोज टू द 1, देअरफोर इट इज अ क्वाइट सॅटिस्फॅक्टरी. ओके, अगेन जर तुमचं एक्झाम्पल एक्झाम मध्ये जर समजा तुमचा 0.98 आला किंवा समजा 0.99 आला, ओके, स्टील काही चेंज करायची गरज नाही, सेम डायरेक्टली कॅल्क्युलेशन करायचं. ओके, असं नाही की परत मग तुम्ही परत 8 मीटरचं तुम्ही परत मग दुसरा काहीतरी घेणार, ओके, आणि परत कॅल्क्युलेशन करत बसणार, असं करायचं नाही. इन केस ऑफ द एक्झाम्पल, जर एक्झाम्पल जर तुमचं काही समजा 98 जरी आला स्टील इट इज ओके,
क्वाइट सॅटिस्फॅक्टरी नाही, हे सॅटिस्फॅक्टरी म्हणायचं फक्त आणि पुढे चालायचं, कारण तेव्हा टाइम वेस्ट नाही करायचा. ओके, इट इज नॉट अ जस्ट एक थिक जस्ट थंब रूल आहे तो. ओके, बट इट विल बी चेक इन द एक्झाम. एक्झाम मध्ये चेक केला जातो की जरी तुमचा 98 आला तरी तुम्हाला पुढे जायचं आहे. ओके, काही डबल कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. ओके, सो सो एकदा तुमचा टोटल जी काही स्ट्रेट हाईट असेल ती आपली फिक्स झाली, एज वेल एज द स्लो हाईट फिक्स झाली, नेक्स्ट कॉन्फिगरेशन विल बी ऑब्व्हियसली सिलेक्टिंग द टाइप ऑफ द ब्रेसिंग तुम्हाला कोणती प्रोव्हाइड करायची आहे. ओके, एज वेल एज त्याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ सेक्शन तुम्हाला किती प्रोव्हाइड करायचे आहेत. ओके, टाइप ऑफ द ब्रेसिंग अँड द नंबर ऑफ द सेक्शन. ओके, सो डिवाइडिंग द पर्टिक्युलर कम्प्लीट हाइट इंटू द नंबर ऑफ सेक्शन. ओके, एंड प्रोवाइडिंग द एक्सबी टाइप ब्रेसिंग. ओके, अगेन इफ द पर्टिक्युलर सेक्शन इज अप टू 30 मीटर असेल, इन दॅट केस एक्सबी टाइप ब्रेसिंग आपण प्रोव्हाइड करतो. जर 30 मीटरच्या पुढे असेल तर आपण के टाइप ब्रेसिंग प्रोव्हाइड करणार. ओके, एडीएसएस मध्ये आपण ब्रेसिंग मध्ये बघितलं होतं आपण. ओके, अप टू द 30 मीटर यू कॅन प्रोव्हाइड एक्स टाइप ब्रेसिंग. ओके, एक्स टाइप ब्रेसिंग किंवा एक्सबी टाइप ब्रेसिंग आपण प्रोव्हाइड करतो. ओके, सिंगल डायगोनल टाइप कधीच प्रोव्हाइड करायची नाही. ओके, दिस इज फॉर द व्हेरी वे टू मच लोड. ओके, जर तुम्हाला एक्झाम मध्ये आले तर मॅक्झिमम वेळेस मी सांगितलं तुम्हाला एक्सबी टाइप ऑफ ब्रेसिंग प्रोव्हाइड करायची 30 मीटर पर्यंत असेल तर, आणि 30 च्या अबव जर पर्टिक्युलर टावर असेल. ओके, 30 च्या समजा 40 जरी असेल स्टील यू कॅन यूज द एक्सबी टाइप ब्रेसिंग. ओके, जर पण 50 असेल किंवा 45 असेल इन दॅट केस यूज द के टाइप ब्रेसिंग. ओके, सो यू कॅन मॉडिफाय दॅट पर्टिक्युलर ब्रेसिंग इन द टू टाइप्स. ओके, जो काही तुमचा स्लोप पोर्शन असेल त्याला के टाइप ब्रेसिंग आणि जो काही तुमचा स्ट्रेट पोर्शन असेल त्याला एक्सबी टाइप ब्रेसिंग असं सुद्धा तुम्ही करू शकता. ओके, बट दॅट इज कोणत्याही फेवर मध्ये, जर तुमचा दॅट इज ओनली अप टू द म्हणजे समजा 60, 80, 70 or 80 मीटर असेल हाईट, इन दॅट केस यू कॅन युज, आणि त्याच्यापर्यंत तुम्हाला पर्टिक्युलर न्यूमेरिकल्स विचारण्यात येतील. ओके, सो अप टू द पर्टिक्युलर सर्टन स्ट्रेट स्लोप पर्यंत तुम्ही के टाइप ब्रेसिंग आणि त्याच्यानंतर जो काही स्ट्रेट पोर्शन असेल तिथं तुम्ही एक्स टाइप ब्रेसिंग, एक्सबी टाइप ब्रेसिंग सुद्धा प्रोव्हाइड करू शकता. ओके, सो अवर पर्टिक्युलर टावर इज अप टू 30 मीटर, देअर फॉर प्रोव्हाइडिंग द एक्सबी टाइप ब्रेसिंग. नाव जी काही तुमची टोटल हाईट असेल, दिस पर्टिक्युलर हाईट शुड बी डिवाइडेड इंटू द नंबर ऑफ सेगमेंट. नंबर ऑफ सेगमेंट मध्ये डिवाइड करायचं. ओके, इथं तुम्ही फक्त 3च सेगमेंट घेतले आहे, स्टील यू कॅन डिवाइड इन 4 or 5 सेगमेंट्स मध्ये डिवाइड करायचं. ओके, अँड द इच सेगमेंट मीन्स काय, ज्या इन केस ऑफ द सेगमेंट. ओके, जी काही टोटल हाईट असेल इन दॅट केस विन द हाईट ऑफ दिस पर्टिक्युलर सेक्शन. ओके, हे जी काही तुमची हाईट असेल इच सेक्शनची इज सेम इन वन सेगमेंट. एका सेगमेंट मध्ये ही जी काही तुमची हाईट असते ती वेगळी सेम असते. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट सेगमेंट कन्सिडर करतो जिथं तुमची जी काही हाईट असेल ती तुमची कमी कमी होत जाते. सो मॅक्झिमम काय करतो आपण, ऍट द बॉटम ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर जे काही असेल, जे काही तुमची हाईट ऑफ दिस पर्टिक्युलर सेक्शन जी असते ती खूप जास्त असते, आणि जसं तुम्ही टॉपला जसं तुम्ही मूव्ह होत जातात, जसं तुम्ही टॉपला मूव्ह होत जातात दिस पर्टिक्युलर हाईट बिकम्स लो. ओके, जी काही तुमची पर्टिक्युलर हाईट बिटवीन द टू सेक्शन असेल, ओके, हॉरिझॉन्टल सेक्शन मध्ये जी काही हाईट असेल द हाईट ऑफ द इच पर्टिक्युलर सेक्शन विल बिकम लोअर. ओके, आणि जी काही तुमची बॉटमला असते ती तुमची हायर असते. ओके, सो जस्ट रिमेंबर दॅट पर्टिक्युलर पॉईंट. त्याच्यामुळे आपण जे काही पर्टिक्युलर सेक्शन असेल त्याला व्हेरियस सेगमेंट मध्ये आपण डिवाइड करतो. अगेन दिस इज फॉर द इकॉनॉमी. ओके, मॅक्झिमम याचा एक मेन पर्पज जो असतो दॅट इज इकॉनॉमी. ओके, फर्स्ट वन इज इकॉनॉमी, सेकंड इज युअर जो तुमचं जे काही बॉटमचे जे काही तुमचे जे काही तुम्ही टावर इथे प्रोव्हाइड करणार आहात. ओके, जर इथं तुमचा बॉटमला जर तुम्ही ऍक्सेस प्रोव्हाइड करा, जे काही तुम्हाला लेबर्स वगैरे असेल ते जे काही वर्क करणार आहेत. ओके, जर तुमचा ग्रीन फील्ड मध्ये असेल इन दॅट केस लेबर विल वर्क, ऍज वेल ऍज जे काही तुमचे इक्विपमेंट्स वगैरे असतील तुमचे टावरचे जे काही असतील त्याच्या जे काही इक्विपमेंट इन्स्टॉलेशन वगैरे असेल किंवा त्याचं मेंटेनन्स वगैरे असेल त्याला जो काही ऍक्सेस प्रोव्हाइड केला असेल, जो काही इंटरेस्ट प्रोव्हाइड केला असेल तो इथंच असेल. देअर फोर ऍट दिस पर्टिक्युलर बॉटम द विड्थ जे काही तुमची हाईट असेल दॅट शुड बी हायर, सो दॅट ऑल ऑफ द इक्विपमेंट शुड बी प्रॉपरली लिफ्ट वगैरे करता यायला पाहिजे. त्याची जी काही इथं जी काही मुवमेंट होणार आहे लेबरची ती प्रॉपरली असायला हवी. ओके, जर जर लेबरची हाईट पेक्षा जर तुमची जी पर्टिक्युलर हाईट असेल ती कमी असेल. ओके, किंवा समजा जे की तुम्हाला पर्टिक्युलर लेबरला अदर इक्विपमेंट घेऊन सर अदर घेऊन जर पर्टिक्युलर ट्रॅव्हलिंग करायचं असेल इन दॅट केस इट शुड नॉट बी ऍक्ट एज अ ऑब्स्टेकल इन दॅट पर्टिक्युलर लेबर. ओके, फॉर दॅट पर्टिक्युलर वर्किंग ऑफ दॅट पर्टिक्युलर लेबर, त्यामुळे ही जी काही तुमची हाईट असते दॅट शुड बी as high as possible. Okay, so obviously at the top of the particular section this is for the height. तुमची बॉटम ला मॅक्झिमम का पाहिजे ते
and at the top of the particular section. Why the height is low? Because here we are going to install the various equipments. Okay, various equipments upon use karnar aahot, various equipments upon install karnar aahot. Therefore, to install that particular equipments, we will require the number of supports. Okay, jevde tumhi fastening je kai provide karnar aahot, je kai tumhi particular jagat tumcha samja this is your particular disc asel, yala je kai apan fastening provide karnar to keep that particular disc in the location of the particular section. Okay, or je kai equipments asnar tanna jevde tumhi support provide karnar tevda that particular section will be more stable. Okay, therefore at the top of the particular section we reduce the height of that particular section so that the number of supports will be available, the number of points will be available to fasten that particular equipments to the tower. Okay, je kai particular tower asel tyala ek je kai equipment asel te properly join karnyasathi or fasten karnyasathi number of points will be available to that particular section. Therefore at the top of the section we reduce the particular height. Okay, we take the height of the particular section smaller than the smaller. Okay, जी हाइट असेल ती आपण कमी घेतो, वेरियस ऍट द बॉटम जी असेल ती आपण हाइट जी असतो ती जास्त घेतो. ओके, नाव अगेन वरती तुम्हाला कमी ठेवायची आणि बॉटमला तुम्हाला जास्त ठेवायची. ओके, सो वी कॅन नॉट जस्ट टेक एक डायरेक्टली आपण चेंज करू शकत नाही की इथं 2 मीटर प्रोव्हाइड करायचे डायरेक्ट शेवटच्याला आपण डायरेक्ट 4 मीटर प्रोव्हाइड करायचे. ओके, हाईट जी असेल चेंज इन द हाईट. ओके, यू डायरेक्ट यू कॅन नॉट एक जस्ट सडनली चेंज आपण हाईट करू नाही शकत, कॉज द स्ट्रेसेस विल बी हायर इन दॅट पर्टिक्युलर केस. ओके, सो इन्स्टेड ऑफ रिड्युसिंग द पर्टिक्युलर हाईट डायरेक्टली we reduce it the sequentially. Okay, ekdam instant la tumchi particular je kai height aahe ti kami karnyacha aivaji apan gradually je asel ti height je asel ti apan kami karto instead of the instantaneous. Okay, instantaneous height kami karnyapeksha gradually height kami karto. Okay, therefore at the top je kai tumche astil kai section je asto apan te provide एका 2 मीटरचे करतो, त्यानंतर मग अजून काही सेक्शन जे असतो ते आपण समजा 2.5 मीटरचे करतो, त्यानंतर काही सेक्शन 3 मीटरचे, त्यानंतर अजून काही सेक्शन तुमचे 3.5 मीटरचे, असे तुमचे नंबर ऑफ सेक्शन आपण डिवाइड करतो. ओके, नंबर ऑफ जो काही तुमची टॉवर हाईट असेल याला आपण नंबर ऑफ सेगमेंट्स मध्ये आपण डिवाइड करतो. रिझन सुद्धा त्याच्या मागचं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी सुद्धा सोपं पडतं की आपण वरती कमी करतो का कमी करतो, कारण तुम्हाला वेरियस इक्विपमेंट इन्स्टॉल करायचे आहेत. आपण खाली का कमी करतो, कारण जे काही लेबरची मुवमेंट असेल ती प्रॉपरली व्हायला हवी. ओके, जे काही मेंटेनन्स वगैरे असेल ऍज वेल एज इन्स्टॉलेशन ऑफ द फाउंडेशन वगैरे जे काही तुम्ही इन्स्टॉल करणार आहे ते जे काही अदर जे काही वर्क असतील त्यासाठी तुम्हाला प्रॉपर जागा जी असायला स्पेस अवेलेबल असायला हवी. ओके, सो या रिझनमुळे आपण करणार. ओके, जनरली इन केस ऑफ द एनी पर्टिक्युलर टॉवर इफ इट इज 30 ऑर द 30 to 60 मीटर असेल, इन दॅट केस 4 to 5 तुमचे सेगमेंट घ्यायचे. आपण इथं फॉर द इज आपलं कॅल्क्युलेशन साठी आपण फक्त 3 सेगमेंट घेतलेले आहेत. ओके, यू कॅन टेक द 4 सेगमेंट. ओके, अगेन इन दिस पर्टिक्युलर केस असं नाही की तुमचा स्ट्रेट पोर्शन जो असेल तिथपर्यंत तुमचा 1 सेगमेंट आणि त्यानंतर मग खाली तुमचे नंबर ऑफ सेगमेंट असं नसते. ओके, इथं सुद्धा तुम्ही 2 सेगमेंट घेऊ शकतात. ओके, किंवा इथं सुद्धा तुम्ही नंबर ऑफ सेक्शन घेऊ सेगमेंट घेऊ शकतात. ओके, अगेन द नंबर ऑफ सेक्शन इन द पर्टिक्युलर सेगमेंट हे जे काय असेल 1 2, आता इथं प्रत्येक ठिकाणी आपण किती 4 मीटरचे सॉरी 2 मीटर हाईटचे 4 सेगमेंट घेतले, 4 सेक्शन आपण घेतले. इथं 2.5 मीटरचे 4 सेक्शन घेतले, अगेन इथं आपण 3 मीटरचे 4 सेक्शन घेतले. म्हणजे सर्वीकडे आपण 4 सेक्शन घेतलेले आहे, बट दॅट इज नॉट अ रूल. ओके, यू कॅन टेक द 4 सेक्शन ऍट द ऑफ द 2 मीटर, यू कॅन टेक द 5 सेक्शन ऑफ द 2.5 मीटर, यू कॅन टेक द 2 सेक्शन ऑफ द 3 मीटर, तुम्ही काहीही घेऊ शकतात. ओके, एक जस्ट फक्त ग्रॅज्युअल ठेवा. म्हणजे आता इथं समजा इथं तुम्ही डायरेक्ट वरती 3 मीटरचे 2 घेतले, 2 मीटरचे 3 घेतले, त्यानंतर डायरेक्ट 6 मीटरचे 2, 2.5 मीटरचे 6 घेतले आणि खालचे फक्त 3 मीटरचे फक्त 2 घेतले, तर हा जो काही तुमचा डिफरन्स असतो दिस इज नॉट अ ग्रॅज्युअल चेंजिंग. ओके, हे जे काही चेंज इन द हाईट इज नॉट ग्रॅज्युअल. ओके, एका ठिकाणी 3 त्याच्यानंतर डायरेक्ट 6, त्यामुळे एक जनरली एक ग्रॅज्युअल जे काही डिफरन्शिएशन असतात अशा प्रकारे करत जा. म्हणजे सेगमेंट जे असतील ते 4 5 4 5 असं काहीतरी डिफरन्स ठेवा. ओके, सो आता आपला जो काही टोटल 30 मीटरचा जो काही टावर आहे तो आपण इझिली डिवाइड करू शकतो एक 4 4 मीटरचे घेऊन सना. ओके, सो फर्स्ट इज 4 मीटर सॉरी 2 मीटर ऑफ द पर्टिक्युलर इच सेगमेंटच्या एक सेक्शनच्या आठ जी असेल ती 2 मीटर अँड द देर आर द 4 सेगमेंट, असे तुमचे 4 सेगमेंट. नेक्स्ट इज युअर 2.5 मीटरचे अनदर 2.5 मीटरचे सेगमेंट. ओके, ऑफ द 4 सेगमेंट ऑफ द 2.5 मीटर, देन अगेन 3 मीटर हाईटचे टोटल 4 सेगमेंट. ओके, अशा प्रकारे तुमचं जो काही कॅल्क्युलेशन असेल दॅट विल बी देअर. ओके, सो हा जो काही डायग्राम असेल ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावी लागते फॉर द शोविंग द पर्टिक्युलर कॉन्फिग्युरेशन. तुम्ही कशा प्रकारचं कॉन्फिग्युरेशन शो करतात ते तुम्हाला दाखवावं लागतं. ओके, अगेन हिअर द पर्टिक्युलर हाईट जी असेल पर्टिक्युलर मेंबर किती सुद्धा शो करू शकतात, किंवा डायरेक्टली तर तुम्ही लिहू शकता की 4 मेंबर्स ऑर द 4 सेक्शन ऑफ द 2.5 मीटर हाईट. ओके, सो वी हॅव डिवाइडेड दॅट पर्टिक्युलर सेक्शन इन द सेगमेंट 1, सेगमेंट 2 अँड सेगमेंट
3. Okay, once we have divided that particular session in the various segment, okay, another अजून एक चेक असतो तुमचा. ओके, नाउ इन केस ऑफ द कॅल्क्युलेशन तुम्हाला विड्थ ऑफ द पर्टिक्युलर ही जी काही असेल ती कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, स्टील यू कॅन कॅल्क्युलेट द पर्टिक्युलर विड्थ. ओके, विड्थ ऑफ द पर्टिक्युलर ईच सेक्शन जो काही असेल याची विड्थ तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असते. ओके, यू कॅन कॅल्क्युलेट दॅट पर्टिक्युलर विड्थ ऑर यू कॅन रिमूव्ह करू शकता तुम्ही. राहू कॅल्क्युलेट नाही केलं तरी चालेल, बट यू हॅव टू कॅल्क्युलेट द फाय. ओके, जो काही इन्क्लिनेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर डायगोनस विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल असेल तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो फॉर दॅट पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन द विड्थ रिक्वायरमेंट इज देअर. ओके, बट विड्थ इज ओनली जी काही तुमची मिडलची विड्थ असेल सेगमेंटचं. जो काही द सपोज दिस इज युअर टोटल सेगमेंट, हा जो काही सेंटरचा तुमचा जो काही तुमचा मेंबर असेल हॉरिझॉन्टल त्याची तुम्हाला विड्थ लागते. ओके, सिमिलरली दिस इज युअर सेकंड सेगमेंट, याचा जो काही सेंटरचा असेल त्याची विड्थ, अगेन दिस थर्ड सेगमेंट याचा जो काही सेंटरचा असेल याची विड्थ, असे तीन विड्थ तुम्हाला लागतात कॅल्क्युलेट द फाय ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्क्लिनेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर डायगोनल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. ओके, आता विड्थ ऑफ द बी ऑफ द टावर ऍट द व्हेरियस हाइट कॅन बी. ओके, विड्थ ऑफ द वेरियस विड्थ ऑफ द पर्टिक्युलर टावर जी की विड्थ ऑफ द पर्टिक्युलर मेंबर हॉरिझॉन्टल मेंबर ऍट द वेरियस हाइट्स कॅन बी इजिली कॅल्क्युलेटेड. ओके, तुम्ही डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी थेरम लावू शकतात. ओके, जे तुमची इथली तो हाइट तुम्हाला माहिती, इथली तुम्हाला हाइट, ओके, इथली विड्थ तुम्हाला माहिती आहे टॉपची. ओके, सॉरी, टॉपची विड्थ तुम्हाला माहिती आहे, बॉटमची विड्थ माहिती आहे तुम्हाला, ऍज वेल ऍज द हाइट तुम्हाला माहिती आहे. तो डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी थेरम लावून आपण प्रत्येक विड्थ जी काही असेल ते आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. की समजा 22 मीटरला जर तुमची एवढा जो काही डिस्टन्स असेल, ओके, देन व्हॉट विल बी फॉर दॅट पर्टिक्युलर हाइट. ओके, प्रोपोर्शनॅलिटी थेरम तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ओके, अशा प्रकारचा मेंबर आहे तुमचा तो. ओके, दिस पर्टिक्युलर हाइट इज नोन टू यू, दिस पर्टिक्युलर विड्थ इज नोन टू यू, दिस पर्टिक्युलर विड्थ इज नोन टू यू, एज वेल एज दिस पर्टिक्युलर हाइट इज नोन टू यू. मग याच्यामधला कोणत्याही सेक्शनला जर तुम्हाला पर्टिक्युलर विड्थ काढायची असेल तर तुम्हाला फक्त हाइट जर माहिती असेल, इन दॅट केस यू कॅन इझिली कॅल्क्युलेट दिस पर्टिक्युलर विड्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर मेंबर. सेम तुम्हाला इथं प्रोपोर्शनॅलिटी थेरम लावून तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता व्हॉट एवर द विड्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर मेंबर इज. इथं सेम आपण केलेला आहे, प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण लावून पर्टिक्युलर विड्थ कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, सपोज इन दिस पर्टिक्युलर केस द विड्थ विल बी ऍट द 6 मीटर. ओके, सो डिफरन्स विड बी 3.75, 3.75 मायनस विल बी युअर 2.5 डिवाइडेड बाय द 22. ओके, ही जी काही व्हॅल्यू असेल ती तुमची दिस व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय द व्हॉट एवर युअर हाइट इज, 3.75 मायनस दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय द हाइट, ही जी काही तुमची पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल ती प्रत्येक याच्यामधून मायनस करायचं जायचे. ओके, व्हॉट एवर दॅट पर्टिक्युलर लोकेशन इज तुमचे, ही तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ही तुमची प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे, सो त्यामुळे मी इथे एक्सप्लेन करत नाही. नेक्स्ट इज युअर इन्क्लिनेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर डायगोनल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. ओके, दिस इज द मेन इम्पॉर्टंट पॉइंट हियर, कारण तुमचे जे काही डिझाईन आपण करणार आहोत, ओके, इन केस ऑफ द पर्टिक्युलर समजा इथं जो पर्टिक्युलर जो काही लोड ऍक्ट होणार आहे, टू टेक दॅट पर्टिक्युलर लोड इफिशियंटली दिस पर्टिक्युलर जे काही डायगोनल्स असतील, जो काही तुमचा अँगल असेल डायगोनलचा, दिस शुड बी प्रॉपर. ओके, जो काही तुमचा अँगल असेल दॅट शुड बी म्हणजे दॅट विल बी अराउंड 45 डिग्री तुमचा असला पाहिजे. ओके, सो दॅट दॅट पर्टिक्युलर जे काही तुमचं डिस्ट्रीब्युशन असेल ते प्रॉपरली असेल. ओके, तुमचा जे काही रिझल्टंट वगैरे आपण जे काही फाइंड आउट करतो, यू नो दॅट पर्टिक्युलर ऑल ऑफ दॅट पर्टिक्युलर वाइन, म्हणजे जर दोन्हीकडे जर तुमचा सेम असेल तर ऑब्विसली द रिझल्ट विल बी लाईक दिस. ओके, सो दॅट ऑल ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन. ओके, सो टू कॅल्क्युलेट दॅट पर्टिक्युलर जे काही तुमचं द डायगोनल जो काही असेल त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. ओके, सो सपोज दॅट पर्टिक्युलर डायगोनलचा विथ हॉरिझॉन्टल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. ओके, यू कॅन कॅल्क्युलेट विथ द हॉरिझॉन्टल ऑर द वर्टिकल. ओके, दोन्ही जे काही तुमचं कॅल्क्युलेशन असतील तुमचे. ओके, सॉरी, ओके, ओके, वी हॅव टू फाइंड आउट दॅट पर्टिक्युलर अँगल. ओके, नाउ अगेन दिस पर्टिक्युलर हाइट जी असेल तुमचं स्लोप पोर्शन असेल, त्यापुढे ही जी काही हाइट आपण जी कन्सिडर केलेली आहे की दिस इज 3 मीटर, इट विल नॉट बी 3 मीटर बिकॉज दिस इज द पर्टिक्युलर जी दिस पर्टिक्युलर 3 मीटर हाइट इज वर्टिकल हाइट ऑफ दॅट पर्टिक्युलर सेक्शन. पण हा जो काही तुमचा मेंबर असेल तो इन्क्लाइन मेंबर आहे, दॅट इज नॉट अ वर्टिकल मेंबर. ओके, देअरफोर जी काही हाईट असेल ती कॅल्क्युलेट, त्यामुळे इथं त्यामुळे तसा प्रकारे कॅल्क्युलेशन करायला, इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटिंग दिस पर्टिक्युलर अँगल, इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटिंग दिस पर्टिक्युलर अँगल, कॅल्क्युलेट दिस पर्टिक्युलर अँगल. ओके,
You can, sorry. Okay, you can calculate this particular angle, okay? So instead of taking it as a slope घेण्याऐवजी आपण त्याला assume करू vertical section, okay? Instead of taking it as a slope, okay? Again, जर तुम्ही slope assume केला, in that case again this particular angle will be different, okay? So instead of taking it as slope, okay? त्याला आपण status confirm करतो, okay? Instead of taking it as a slope, okay? Slope केला तर काही तर तुमचा 1-2 degree चा difference होतो, okay? But that will not be sufficient. Therefore, finding the inclination of the each diagonal with respect to the horizontal, that will be your tan inverse of the width divided by height, okay? Whatever the your particular width divided by height is, okay? तुमची विड्थ आपण इथे कॅल्क्युलेट केलेली आहे ओके विड्थ ऑफ द ईच सेक्शन इज सपोज जे काही तुमचे टॉप ऑफ द पर्टिक्युलर सेक्शन इज 2.5 मीटर देन इट विल बी 2.79 देन इट विल बी 3.46 ओके जो काही तुमचा पर्टिक्युलर सेगमेंट असेल त्याच्या मिडलला जी काही विड्थ असेल ओके ईच सेगमेंटच्या मिडलला जी काही तुमची विड्थ असेल दॅट पर्टिक्युलर विड्थ ओके सो इथं जे काही तुमची 6 मीटरला विड्थ आली 3.41 इथं तुमची 17 मीटरला विड्थ आली 2.79 आणि इथं तुमची जी काही विड्थ आली दॅट विल बी 2.5 ओके सो 2.5 डिवाइडेड बाय द हाइट ऑफ द पर्टिक्युलर सेक्शन दॅट विल गिव अस द 5 ओके सो तो 5.1 5.2 5.3 ओके सो प्रत्येक अँगल तुम्हाला भेटला देयरफॉर दैट पर्टिक्युलर इंक्लिनेशन शुड बी बिटवीन 40 टू 60 डिग्री देयरफॉर जे काही तुमचं पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन असेल ते बरोबर असेल नाउ अगेन जर तुमच्याकडे टाइम नसेल एक्झाम्पल मध्ये तर हे काहीही करण्याची गरज नाही ओके रिमेंबर दॅट पर्टिक्युलर पॉइंट जर एक्झाम मध्ये तुमच्याकडे टाइम नसेल तर याच्या भानगडीत पडायचं नाही डायरेक्ट कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचं कारण याला तुमचा काय हे नाही केलं तर तुमचा एक अर्धा मार्क तुमचा जो काही कट होतो ओके बट याच्यामध्ये टाइम तुमचा जातो इन्स्टेड ऑफ दॅट जर तुम्ही पुढचे कॅल्क्युलेशन केलं इन दॅट केस इट विल बी मोर व्हॅल्युएबल टू यू ओके त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स भेटतील ओके त्यामुळे मॅक्रोवेव्ह टॉवर जे असेल ते मॅक्झिमम तुमचा आधी ट्रान्समिशन टॉवर सॉल्व्ह करून घ्यायचं त्याच्यानंतर मॅक्रोवेव्ह टॉवर जर दोन्ही क्वेश्चन असतील तर आधी कधीही ट्रान्समिशन टॉवर सॉल्व्ह करायचं ओके कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेप्स असतात आणि प्रत्येक स्टेपला तुमचे मार्क असतात ओके त्याच्यामध्ये तुम्ही ड्रॉप नाही करू शकत इन केस ऑफ ट्रान्समिशन टॉवर वी कॅन नॉट जस्ट ड्रॉप एनी पर्टिक्युलर स्टेप ओके बट इन केस ऑफ द मॅक्रोवेव्ह टॉवर तुम्ही ही स्टेप ड्रॉप करू शकता एज वेल एज दिस पर्टिक्युलर स्टेप जे काही तुमचे जे काही चेक्स असतील तुम्ही डायरेक्टली ड्रॉप करू शकता एक डायरेक्टली तुम्ही एक पर्टिक्युलर मेंबर कन्सिडर करून तुम्ही डायरेक्टली जे काही फोर्सेस आहेत तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ओके सो रिमेंबर दॅट पर्टिक्युलर पॉइंट इन केस ऑफ द एक्झामिनेशन फर्स्ट सॉल्व द ट्रान्समिशन टॉवर प्रॉब्लेम देन ओनली सॉल्व द मॅक्रोवेव्ह टॉवर प्रॉब्लेम ओके कारण ट्रान्समिशन टॉवर मध्ये तुम्ही कोणताही जो काही पोर्शन असेल तो ड्रॉप नाही करू शकत प्रत्येकाला मार्क असतात पण समजा इथं जर तुम्ही समजा हा ड्रॉप जरी केला हा जो काही पोर्शन असेल तो ड्रॉप जरी केला स्टील यू कॅन गेट द फुल मार्क्स ओके किंवा जास्तीत जास्त तुमचा अर्धा मार्क कापला जातो जास्त काही मार्क्स त्याच्यामध्ये कापले जात नाही ओके सो नंतर मॅक्रोवेव्ह टॉवर सॉल्व्ह करा सो दॅट इट विल गेट द प्रॉपर लेंथ ओके सो वन्स द पर्टिक्युलर कॉन्फिगरेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर टॉवर इज सेट ओके अँड ऑल द चेक्स दॅट पर्टिक्युलर कॉन्फिगरेशन सॅटिस्फाय द ऑल ऑफ द पर्टिक्युलर चेक इन दॅट केस द नेक्स्ट विल बी युअर कॅल्क्युलेशन ऑफ द विंड लोड अँड द कॅल्क्युलेशन ऑफ अवर पर्टिक्युलर विंड लोड आणि जे काही तुमचे व्हर्टिकल लोड्स असतील ओके सो फर्स्ट कॅल्क्युलेटिंग द ग्रॅव्हिटी लोड्स ऑन दॅट पर्टिक्युलर सेक्शन ओके ग्रॅव्हिटी लोड्स ऑन द पर्टिक्युलर जे काही टॉवर असेल त्याच्यावरती ग्रॅव्हिटी लोड किती येणार आहे ओके वी नो दॅट फॉर कॅल्क्युलेटिंग शिअर वी विल रिक्वायर व्हॉट एव्हर द व्हर्टिकल लोड इज ओके विंड लोड ने पर्टिक्युलर असेल एज वेल एज द व्हर्टिकल लोड असेल दॅट विल बी युअर वेट समजा ग्रॅव्हिटी लोड घेऊ आपण याला ओके ग्रॅव्हिटी लोड ओके अँड दिस विल बी युअर विंड लोड ओके टू कॅल्क्युलेट द शिअर देअरफॉर फर्स्ट कॅल्क्युलेटिंग द ग्रॅव्हिटेड लोड ऑर द व्हर्टिकल लोड म्हणू शकता तुम्हाला ओके वॉट एव्हर द व्हर्टिकल लोड ओके सो फर्स्ट विल बी युअर वेट ऑफ द रेलिंग इथे पर्टिक्युलर सेक्शन तुम्हाला एवढे सर्व दिलेले आहे की द वेट ऑफ द पर्टिक्युलर अँटेना डिस्क ओके वेट ऑफ द प्लॅटफॉर्म इज गिवन वेट ऑफ द रेलिंग इज गिवन वेट ऑफ द लॅडर अँड द केज विल बी गिवन ओके सो प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं ओके फर्स्ट विल बी युअर वेट ऑफ द रेलिंग ओके जे काही तुमचं पर्टिक्युलर टॉवर असेल त्याच्या टॉप ला एक प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो ओके इट कॅन बी सर्क्युलर प्लॅटफॉर्म इट कॅन बी अ स्क्वेअर प्लॅटफॉर्म ओके ऍट द टॉप ऑफ दॅट पर्टिक्युलर सेक्शन सर्क्युलर सुद्धा असू शकतो किंवा तुमचा ट्रायंग्युलर सुद्धा असू शकतो ओके दिस इज फॉर द मेंटेनन्स पर्पज साठी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं अगेन दिस पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म्स विल बी नंबर ऑफ प्लॅटफॉर्म्स विल बी देअर आता ह्या पर्टिक्युलर टॉवर जो काही असेल तुमचा इन दिस पर्टिक्युलर टॉवर ओनली वन प्लॅटफॉर्म इज देअर ओके बट इन अदर केसेस द नंबर ऑफ प्लॅटफॉर्म्स विल बी देअर ओके नंबर ऑफ प्लॅटफॉर्म सुद्धा असू शकतात ओके सो द पर्टिक्युलर जर काही तुमची प्लॅटफॉर्म असेल तर त्यांनी मेन्शन केलेलं नसेल की ओनली वन प्लॅटफॉर्म इज नंबर ऑफ प्लॅटफॉर्म आर देअर ऑर द जो काही तुमचं इथं त्यांनी डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे ओके वेट ऑफ द प्लॅटफॉर्म ऍट द टॉप मीन्स देर आर नो एनी अदर प्लॅटफॉर्म आर देअर ओनली द टॉप ला जो काही असेल तुमचा एक जो काही तुमचा पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म इज देअर ओके अगेन हियर द
जो काही तुमचा प्लॅटफॉर्म असेल तो तुमचा स्क्वेअर आहे की दिस सर्क्युलर आहे, दिस इज नॉट गिवन. ओके, सो मॅक्झिमम टाइम कन्सिडर इट एज अ स्क्वेअर सेक्शन. ओके, सो इन दिस पर्टिक्युलर केस द व्हेरियस जे काही तुमचे प्लॅटफॉर्म असतील ते प्रोव्हाइड केले जातील. ओके, त्या प्लॅटफॉर्मला जे काही रेलिंग असतील ती प्रोव्हाइड केलेली असते. ओके, सो दॅट पर्टिक्युलर रेलिंग विल बी प्रोव्हाइडेड टू द पेरिमीटर ऑफ दॅट पर्टिक्युलर सेक्शन. ओके, जे काही तुमचं पेरिमीटर असेल दॅट पर्टिक्युलर सेक्शनचं, जर सर्क्युलर सेक्शन असेल त्याचं जे काही पेरिमीटर असेल तेवढ्या लेंथचं जे काही तुमची रेलिंग प्रोव्हाइड करणार. इफ इट इज अ सर्क्युल इफ इट इज अ स्क्वेअर सेक्शन ऑर द ट्रायंगुलर सेक्शन, इन दॅट केस व्हॉट एव्हर द पेरिमीटर ऑफ दॅट पर्टिक्युलर स्क्वेअर ऑर द ट्रायंगुलर सेक्शन इज देअर, त्या पेरिमीटर ऑर द त्या पेरिमीटरला जी काही असेल ती रेलिंग जी काही असेल दॅट विल बी लेंथ ऑफ युअर पर्टिक्युलर रेलिंग. ओके, देअरफोर द वेट ऑफ रेलिंग विल बी द युनिट वेट पर मीटर मल्टीप्लाइड बाय द टोटल लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर रेलिंग. टोटल लेंथ विल बी युअर टोटल लेंथ विल बी युअर पेरिमीटर ऑफ दॅट पर्टिक्युलर सर्कल ऑर द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर सेक्शन. ओके, आपण स्क्वेअर जी काही प्लॅटफॉर्म असेल तो आपण स्क्वेअर प्रोव्हाइड केला, देअरफोर द रेलिंग विड्थ विल बी इक्वल्स टू 2.5, 2.5, 2.5 अँड 2.5, देअरफोर 4 मल्टीप्लाइड बाय 2.5. ओके, जो काही स्क्वेअर सेक्शन असेल त्याचा पेरिमीटर असतो तुमचा 4 मल्टीप्लाइड बाय द साइड. ओके, द साइड इज 2.5, सो 4 मल्टीप्लाइड बाय 2.5 दॅट विल बी युअर पेरिमीटर ऑफ दॅट पर्टिक्युलर रेलिंग. ओके, सो 0.3 विल बी युअर युनिट वेट पर मीटर, सो युनिट वेट पर मीटर मल्टीप्लाइड बाय द लेंथ. ओके, दॅट विल बी युअर 3 किलो न्यूटन ऑफ वेट ऑफ द रेलिंग. सिमिलरली द वेट ऑफ प्लॅटफॉर्म विल बी द वेट युनिट वेट इन पर मीटर स्क्वेअर दिलेला आहे. ओके, वेट ऑफ द रेलिंग जी असते ती तुमची किलो न्यूटन पर मीटर मध्ये दिलेली होती. वेट ऑफ द प्लॅटफॉर्म इज गिवन ऍज अ 0.8 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, मीन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म. सो अगेन तुमचं सर्क्युलर सेक्शन असेल किंवा जो सॉरी स्क्वेअर सेक्शन असेल किंवा सर्क्युलर सेक्शन असेल. ओके, अगेन त्याचा एरिया फाइंड आउट करायचा. ओके, सो एरिया ऑफ द पर्टिक्युलर सेक्शन विल बी बी बाय डी. ओके, किंवा डायरेक्ट बी बाय डी विल बी युअर पर्टिक्युलर सेक्शन. ओके, सो बी बाय डी अगेन जे काही तुमचे असेल स्क्वेअर सेक्शन असेल साइड मल्टीप्लाइड बाय साइड दॅट विल बी इक्वल टू 2.5 मल्टीप्लाइड बाय 2.5 ऑर द साइडचा स्क्वेअर. ओके, सो द वेट ऑफ द पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म विल बी युनिट वेट पर मीटर स्क्वेअर मल्टीप्लाइड बाय द एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म. एरिया ऑफ द पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म विल बी द टॉप. ओके, टॉपला जो काही तुमचा विड्थ असेल टावरची ती आहे 2.5. ओके, देअरफोर त्याच पर्टिक्युलर 2.5 बाय 2.5 बाय 2.5 असं तुमचं टॉपचं सेक्शन आहे, त्यामुळे जो काही प्लॅटफॉर्म असेल तो सुद्धा त्या साईडचा असेल. ओके, ओनली इन केस ऑफ द सर्क्युलर जे काही सेक्शन असेल तेव्हा जे काही तुमचे पर्टिक्युलर टॉप विड्थ असेल की तुमची टॉप विड्थ असेल त्याच्या बाहेर तुमचा पर्टिक्युलर सेक्शन जाणार आहे. बट इन केस द पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म जो असेल तर तुमचा जो काही असेल जो काही तुमचा पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म असेल समजा तो जो काही असेल तो जर टॉपला असेल किंवा इन बिटवीन असेल इन दॅट केस द विड्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म विल बी इक्वल टू द विड्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉलम. ओके, सॉरी दॅट पर्टिक्युलर टावर. ओके, देअरफोर अगेन द वेट ऑफ द पर्टिक्युलर टावर विल बी एरिया मल्टीप्लाइड बाय सॉरी वेट ऑफ द पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म विल बी एरिया मल्टीप्लाइड बाय युनिट वेट पर मीटर स्क्वेअर. ओके, देन वेट ऑफ द लॅडर अँड द केज. ओके, अगेन जर तुम्ही टावर जर बघितले असतील तिथं बघायचं तुमच्या इथं एक शिडी प्रोव्हाइड केलेली असते किंवा त्यांनी त्या पर्टिक्युलर शिडीला केज प्रोव्हाइड केलेली असते. कोणताही टावर जर तुम्हाला बघितलं त्याच्या मध्ये तुम्हाला जी असेल ती शिडी एक प्रोव्हाइड करतो. आपण इथं तुम्हाला आता थोडस दिसत नाही, ही जी असते ती शिडी प्रोव्हाइड केलेली असते. ओके, लॅडर इज प्रोव्हाइडेड हियर, हियर ऑल्सो यू कॅन सी द लॅडर इज प्रोव्हाइडेड. ओके, अँड त्या पर्टिक्युलर लॅडरला एक प्रोटेक्टिव्ह कव्हर म्हणून ही पहा ही तुमची जी काही असेल ती पर्टिक्युलर लॅडर इथं तुमची पूर्ण प्रोव्हाइड केलेली आहे. अँड त्या पर्टिक्युलर लॅडरला एक प्रोटेक्टिव्ह कव्हर म्हणून आपण केज सुद्धा प्रोव्हाइड करतो. ओके, सो दॅट इफ द दॅट पर्टिक्युलर लेबर फॉल्स ऑर इफ देर इज एनी ऍक्सिडेंट इट विल नॉट कम इन कॉन्टॅक्ट विथ द एनी अदर जे काही तुमचे रेडिओ ऍक्टिव्ह इक्विपमेंट असतील किंवा अदर जे काही तुमचे अँटिना वगैरे असेल किंवा अदर इलेक्ट्रिक इक्विपमेंट असेल त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही तो, सो दॅट इट विल बी सेफ. ओके, सेफ्टी फॅक्टर आपण केज प्रोव्हाइड करतो टू दॅट पर्टिक्युलर लॅडर. ओके, सो दॅट पर्टिक्युलर लॅडर विल बी फ्रॉम द बॉटम ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर टू द टॉप ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर. बॉटम पासून टॉप पर्यंत तुम्ही लॅडर प्रोव्हाइड करणार फॉर द मेंटेनन्स पर्पज आणि त्याला आपण अजून केज प्रोव्हाइड करणार फॉर द सेफ्टी पर्पज. ओके, देअरफोर द वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर लॅडर अँड द केज इज ते वेट जे असेल दॅट वेट इज गिवन ऍज अ युनिट वेट पर मीटर तुम्हाला दिलेला आहे. ओके, सो द लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर लॅडर विल बी इक्वल टू द हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर सेक्शन. ओके, जे काही तुमची पर्टिक्युलर टोटल हाईट असेल मेंबरची सॉरी टावर्स जी काही टोटल हाईट असेल दॅट पर्टिक्युलर हाईट विल बी इक्वल टू द लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर लॅडर. ओके, देअरफोर
Therefore, the weight of the particular ladder or the cage will be equal to whatever the unit weight per meter is there multiplied by the height of tower, that will be your 30. Therefore, 0.65 multiplied by 30, that will be 19.5 kilonewton. And then again, assuming the self weight of the truss, whereas you have self weight delay yourself, okay, if it is not given, then you can calculate at the you can assume that particular self weight, okay. Self weight to me 4 to 8 kilonewton per meter, assume Kurshatta, okay, 4 to 8 kilonewton per meter, okay. 4 किंवा जर तुमची जास्त हाईट असेल इन दॅट केस 8 घ्यायचं ओके 6 घ्यायचं ओके सॉरी जर तुमची 60 मीटर वगैरे असेल इन दॅट जर कमी हाईट असेल इन दॅट केस यू कॅन टेक द 4 किलो न्यूटन सो 4 मल्टीप्लाइड बाय 30 दॅट विल गिव्ह अस द टोटल सेल्फ वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर टावर एज अ 120 किलो न्यूटन देन अगेन द लाईव्ह लोड विल बी देअर ओके जो काही त्यांचा पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म असेल त्याच्यावरती पर्टिक्युलर मेंबर जो असेल तो दॅट पर्टिक्युलर मेंबर विल बी देअर ओके देअरफॉर अगेन द लाईव्ह लोड विल बी देअर ऑन दॅट पर्टिक्युलर सेक्शन ओके अगेन वी नो दॅट द लाईव्ह लोड विल बी मिनिमम लाईव्ह लोड घ्यायचं तुम्हाला अगेन तुम्हाला नंबर ऑफ मेंबर्स तुम्हाला दिले नाहीत तिथं की नंबर ऑफ मेंबर्स तुम्हाला किती लेबर्स वगैरे असते जो वी कॅन नॉट कॅल्क्युलेट दॅट पर्टिक्युलर एक्झॅक्ट आपण काढू शकत नाही देअरफॉर टेकिंग इट एज अ मिनिमम लाईव्ह लोड ओके वी नो दॅट मिनिमम लाईव्ह लोड विल बी 0.75 मल्टीप्लाइड बाय द एरिया ओके वॉट आर द एरिया इज 0.75 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर विल बी युअर मिनिमम विंड मिनिमम लाईव्ह लोड असतो ओके सो देअर फॉर अगेन टेकिंग इट एज अ 0.75 मल्टीप्लाइड बाय द एरिया ओके एरिया ऑफ द पर्टिक्युलर फ्लॅटफॉर्म दॅट विल गिव्ह अस द लाईव्ह लोड एज अ 4.68 किलो न्यूटन देअर फॉर द टोटल ग्रॅव्हिटी लोड्स ऑन द ऑल ऑफ द पर्टिक्युलर सेक्शन विल बी टोटल या प्रत्येक लोडची जी काही टोटल असेल दॅट विल बी युअर टोटल ग्रॅव्हिटी लोड्स ऑन द ऑल ऑफ द पर्टिक्युलर 4 टावर जे काही तुमचे नाव हा जो काही टोटल लोड असेल दॅट विल बी बेड बाय द ऑल ऑफ द 4 टावर्स ओके 1, 2, 3, 4 असे जे काही चार जे काही लेग्स असतील तुमचे ओके दिस 1, 2, 3 अँड 4 और दिस 1, 2, 3 अँड 4 दॅट पर्टिक्युलर 4 लेग्स विल कॅरी ऑल ऑफ द पर्टिक्युलर दॅट पर्टिक्युलर 4 लेग्स विल कॅरी ऑल ऑफ द वर्टिकल लोड्स ऑन दॅट पर्टिक्युलर सेक्शन देअर फॉर अगेन हियर वी हॅव टू कॅल्क्युलेट ओनली द फॉर सिंगल जो काही लेग असेल त्याच्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे ओके देअर फॉर द कॅल्क्युलेशन द Therefore, the total gravity loads on the four legs will be 152.305. Therefore, weight on the each leg will be whatever the total load is divided by the number of legs. Four legs, तुमचे जे काही असेल ते आपण tower legs provide केलेले आहेत, okay? Therefore, whatever total load is divided by 4, that will be the weight on the particular each leg, okay? Now, इथं आपण एक antenna जो काही असेल, weight of the particular antenna, weight of the antenna disc or the fixture हा आपण हा consider केलेलं नाही. कारण आपण जे काही तुमचा particular total load काढत होतो तर आपण चारही जे काही तुमचे मेंबर्स असतील त्या चारही मेंबरमध्ये टोटल लोड किती येणार तो काढत असतो ओके बट इन दिस पर्टिक्युलर केस अँटिना विल बी फिक्स्ड मॅक्झिमम वेळेस अँटिना विल बी फिक्स्ड ऑन द सॉरी जो काही तुमचा अँटिना असेल दॅट विल बी फिक्स्ड ऑन द सिंगल कॉलम ओके मॅक्झिमम वेळेस तो सिंगल कॉलम वरती प्रोव्हाइड केला जातो किंवा दॅट विल बी प्रोव्हाइडेड बिटवीन द टू कॉलम्स ओके जे काही तुमचे दोन कॉलम्स असतील त्या दोन कॉलम्स वरती तुमचा टावर अँटिना जो काही असेल तो प्रोव्हाइड केला जातो सो मॅक्झिमम वेळेस जो काही तुमचा टॉपला जो काही तुम्ही अँटिना प्रोव्हाइड करणार दॅट विल बी प्रोव्हाइडेड ऑन द विथ द सपोर्ट ऑफ द टू लेग्स ओनली ओके दॅट पर्टिक्युलर लोड विल नॉट बी ट्रान्समिटेड टू द अदर लेग्स ओके कारण हा जो काही तुमचा पर्टिक्युलर टावर असेल तो फक्त या दोन लेग वरती सपोर्टेड केलेला आहे त्यामुळे ह्या फक्त दोन लेग वरतीच तुमचा जो काही अँटिना जो काही असेल त्याचा जो काही लोड असेल तो येणार आहे ओके इन इफ द एक्झाम्पल जर तुम्ही मेन्शन केलं असेल दॅट पर्टिक्युलर अँटिना विल बी फिक्स्ड ऍट द एज ऑफ द पर्टिक्युलर सेक्शन ओके जो काही तुमचा एक जो काही तुमचा लेग असेल त्याच्या एज वरती जर इन्स्टॉल केलेला असेल दॅट केस दॅट होल लोड विल बी कॅरीड बाय द सिंगल लेग ओके बट जर तुमचा टॉपला असेल इन दॅट केस तो मॅक्झिमम वेळेस दोन लेग वरती डिपेंड केलेला असतो देअर फॉर इट जो काही टोटल असेल डिवायडेड बाय टू दॅट विल बी द लोड कॅरीड बाय द इच लेग ओके देअर फॉर The weight of the antenna is 9 kilonewton that will be fixed at the top, okay. Therefore, it will be, the particular load will be borne by the two legs only, not of the four legs, okay. Because here, don load vertices to install. Therefore, as long as we have done two legs vertices, then it's basically mentioned.